शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय समोर पूनम गेट येथे भारतीय किसान संघ महाराष्ट्र प्रांतच्या वतीने कृषी विषयक मध्ये सुधारणा करावी, कृषी न्यायालय स्थापन करावे, कृषी विषयक कायदा अंमलात आणावे अशा विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. या संदर्भात पंतप्रधान आणि केंद्रातील कृषी मंत्री यांना या संदर्भात वारंवार भेटून कृषी कायद्यामध्ये सुधारणा करावी, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावे यासाठी दर ठरवावे, ठरलेल्या दराप्रमाणे विक्री न केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावे, लवकरच MSP म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राइस कृषी कायदा अंमलात आणावी या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन केल्याचे भारतीय किसान संघ महाराष्ट्र प्रांतचे उपाध्यक्ष रावसाहेब शहाणे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी हिताचे लवकर निर्णय घ्यावे, आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा या पुढील काळात भारतीय किसान संघ केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही यावेळी शहाणे पाटील यांनी दिला. आज गरज आहे 8 सप्टेंबर रोजी भारतीय किसान संघ संपूर्ण देशामध्ये MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस जे शेतकऱ्यासाठी शेतीमालाचं दर ठरलेलं आहे ते दर अडतीचे व्यापारी किंवा बाजारामध्ये मिळत नाही, ते दर मिळण्यासाठी भारतीय किसान संघ त्याच्यासाठी कायदा तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला विनंती करत आहे. आणि याच्या आधीसुद्धा भारत सरकारला भेटलेलं आहे आमचं डेलिगेशन अखिल भारतीय स्तरावर, पंतप्रधानांना भेटलं आहे, कृषी मंत्री तोमरजींना भेटलं आहे, तरीसुद्धा त्यांनी ते हे नाही केले. पण ह्या कृषी कायद्याला भारतीय किसान संघाचा विरोध नाही, पण त्यामध्ये सुधारणा सुचवलेल्या आहे. त्यापैकी एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MSP हे कायदा व्हावं, जर त्या ठरलेल्या दरापेक्षा कमी दराने जर विकलं तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा व्हावी, हे मागणी किसान संघाची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी, त्यानंतर कृषी न्यायालय स्थापन करण्यासाठी भारतीय किसान संघाची मागणी आहे. शेतकऱ्याला आपल्या बांधाचं काही वांदेवाडी असतात ते एकदा कोर्टामध्ये गेल्यानंतर 10-10 वर्ष ते 15-15 वर्ष निकाल लागत नाही, ते कृषी न्यायालय जर स्वतंत्र झालं तर जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी न्यायालयाची मागणी भारतीय किसान संघाची आहे. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांचं रजिस्ट्रेशन महत्त्वाचं आहे, व्यापारी बुडून पळून जातात, फळबागात माल घेतात, द्राक्षे डाळिंब सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकत आहे, भाजीपाला पिकत आहे, बाहेरगावचे जे आडत व्यापारी येतात ते माल घेतात, पहिले 2 दिवस पैसे देतात, तिसऱ्या दिवशी येऊलाला पैसे देतो, माल द्या म्हणतात, शेतकरी अडलेले असतं, माल विकायचं असतं त्याला, त्यामुळे त्याला ते पैसे न घेता माल देतं, ते माल घेऊन त्यांनी तिकडेच पळून जातात, त्याचा आता पता काय राहत नाही. म्हणून त्या जे व्यापारी आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन सरकारी स्तरावर राष्ट्रीय स्तरावर करावं ही एक मागणी किसान संघाची आहे. अशा मागण्या आज एकाच दिवशी संपूर्ण भारतामध्ये सगळ्या राज्यामध्ये 520 जिल्ह्यामध्ये आज 8 सप्टेंबरला हे निवेदन आणि माननीय कलेक्टरला निवेदन त्यांच्याद्वारे पंतप्रधानांना हे निवेदन आहे आणि आंदोलन आहे. पण आपल्या इथल्या पोलिसांच्या अडमुट्या भूमिकेमुळं आमचं आज धरणे आंदोलन होऊ शकलं नाही, त्याबद्दल आम्ही या पोलीस शासनाचा निषेध करतो.